मला माहिती होत तुम्हाला आवडणार नाही. नाही तर काय? अजब, तू फिट आहेस का नाही हे सांगायलाच तू यांना इकडे बोलवलंस ना. वय मामा, नाना, आई, जीजी, मला कळतंय तुम्ही सगळे माझ्या काळजीपोटीच बोलताय. आणि जितू काका, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे मी तुम्हाला. आणि ती तिलेश्वर मी जाणार नाही एवढं नक्की. मी जाऊ नये म्हणून मामा, जीजी, मामी, तुम्ही माझ्याशी आबोला धरला, माझ्याशी बोलणं सोडलं. यावरून तुमच्या सगळ्यांची अजिबात इच्छा नाही हे कळतंय मला. अरे कळतं तर ओळख का नाही तुला? का ओळखत नाही? तर शहाणाईस, सोन्यासारखी बायको आहे तुझी इथं. मग इथं राहा की चार चौघासारखा संसार कर. हर माझे परतुंड मला बघू देत, माझ्या अंगा कांद्याचे खिळू देत. अजा, अरे एवढी इच्छा माझी पुरी कर की तू. अगं जीजे, अगं ते मी आर्मीत असून सुद्धा होऊ शकतं की ग? घ्या बघा, ये र माझ्या मागले म्हणतात का नाही ते अस. नाना, आई, सुमन काकी, तुम्ही सगळे मला बोलला ते काळजी पोटी बोलला. आणि त्या दिवशी जे बोलला ते गरजेचंच होत. आणि त्यानंच माझे डोळे उघडले. डोळे उघडले? तुमच्या बोलण्यावर तर असं वाटत नाही काही. जीतू काका, तुम्ही सगळ्यांना बोलून तरी द्या. मागच्या याला बी तुम्ही असंच केलं होत, यांना गप बसवलं होत, बोलू दिलं नव्हत. त्यांना काय बोललं की तुला पटत नाही, मग तू बोलणं टाकणार? मग काय करायचं आम्ही? हो नानाजी, तू काका तुम्ही नका काळजी करू. मागच्या टाइमला तुम्ही बोलणं म्हणून शीतलनं बोलणं सोडलं, ती भालीच वागली, चुकीची वागली. ह्या सगळ्याची तिला जाणीव आहे. पण हे सगळं कशामुळं होतं ह्याचा जरा विचार करा की तुम्ही. हो तेच सुमन काकी, म्हणून तर आज सगळ्यांना मी इथं बोलून घेतलंय. बघा, असं बोलून किंवा भांडून हे प्रश्न नाही सुटणार. त्यांना कुणाचंच बलवणार नाही, ना कुणी आनंदी राहू शकत. तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं की मी परत आर्मीत जाऊ नये, आणि मला आणि शीतला वाटतं की मी परत आर्मीत जाऊ. पण अगदी लहानपणापासून माझ्या डोक्यात एकच होतं फक्त, आर्मी, आर्मी आणि आर्मी. आणि हे तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. तुम्हाला असं का वाटतंय हे माहिती आहे मला. पण तुम्ही माझा विचार करा, इतरांना मी काय करू तुम्ही सांगा. एवढं रान आहे ती कोणी बघायचं? तुमच्या मामाला काय जमतंय वे आता? एवढी चांगली जमीन आहे, तुमच्या बापजाद्यांनी घाम गाळलाय तिथं, ती काय अशीच पडून राहून द्यायची वे? बरं, ते राहिलं. तुम्हाला दुसरं काय करायचं असेल तर ते करा. जॉब बीप करायचं असलं तर करा. मी काय म्हणते, आम्ही काय सुचवतोय ते जाऊ द्या. तुम्हाला दुसरं काय करायचं असेल तर तसं सांगा, आम्ही करतो तुम्हाला मदत. काके, नाना, यांना कधीच दुसरं काय करू वाटलं नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना बी माहिती, मी यांच्या देश प्रेमावर प्रेम केलंय.
त्यांच्यासाठी माझ्यापेक्षा जास्त देश महत्त्वाचा आहे. मला अभिमानच आहे की अगं शिकले तुझं सगळंच कसं असं जगाच्या उलट असतंय ग. अगं कुठल्या बाईला असं वाटल की आपला नवरा आपल्यापासून लांब असावा म्हणून. ते पण एवढा जीव धोक्यात घालून एवढ्या लांब बॉर्डर वर. त्यापेक्षा इथं राहिलेलं काय वाईट आहे. आई तुम्ही तिच्यावर चिडू नका. आई हे बघा तुम्ही माझं ऐका. तुम्ही आता जे काय काय सुचवलं त्यातलं मला काहीच करायचं नाही. आणि तुमच्या इच्छे खातरी समजा मी इथं राहून काही केलंच तर माझं मन लागणार नाही. आई मी ते लई लई महिनाभरात सोडून देईन. आता तुम्ही जर सगळं ठरवलंच तर मग आमच्याशी बोलून वाद कशाला घालताय. हो असं नाही मामी. हो मला आर्मीत जायचंय पण तेच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादासकट. तुमचा राग पत्करून तुमच्या मनाविरुद्ध जाऊन जर मी आर्मीत गेलो ना तर माझं मन नाही लागणार. त्यामुळे एखादा दुश्मन बंदूक रोखून उभा असेल ना समोर तर माझ्या डोक्यात मात्र घरचा विचार चालू असेल. हो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाशिवाय मी नाही लढू शकणार. माझं घर सुखरूप आणि निश्चिंत आहे म्हणल्यावर मला बी लढायला जोश येतो. आणि आता तर मला भरती मिळाली माझी जबाबदारी अजून वाढली. आता तर मला देशाची सेवा अजून चांगल्या प्रकारे करता येईल. आणि आता हे लगेच बॉर्डरवर बी जाणार नाहीत म्हणजे. अहो म्हणजे 3 महिने तरी ऑफिस मध्ये काम करताल आर्मीच्या ऑफिस मध्ये आणि मग त्यानंतर त्यांना बॉर्डर वरती बोलवून घेतलं जाईल. वय पोरानो फक्त आजचं मरण उद्यावर ढकललं असंच नव्ह ना. आजा हर तुझ्या हाताला लागलं आणि माझा धीर सुटला बघ. उद्या तुझ्या जर जीवाला काही बरं वाईट झालं तर मी जगू शकणार नाही तुला माहितीये पोरा. आणि दुर्दैवाने तसं काय झालं तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं रे बाळा. जिजे अगं मला कळतंय की अगं पण मरण काही कसं बी येऊ शकतं जिजे. उद्या काय होणार हे कुणाला माहितीये सांग बरं. रानात काम करताना साप इचू जाऊन नाहीतर मोटारीला करंट बसून जीव जाऊ शकतो. अगं मरण कुणाला सांगून येत नाही जिजे. आणि आपण जन्माला आलोय म्हणल्यावर कधी ना कधीतरी आपल्याला जायला लागणारच आहे. तुमच्या माघारी पोरीच काय होईल याची कल्पना पण करवत नाही आम्हाला. तुम्ही सगळे मरणाच्या गोष्टी का करताय. अगं आई माझी काळजी करू नकस. माझ्यासाठी तुम्ही सगळी जण असणार आहात. आता जसे आहात तसे नंतर बी असणारच आहात की. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली आर्मी सदैव माझ्या पाठीशी असणार. कशाला खचून जायचं आपण. अरे मी तर म्हणते यांच्या जीवाचं काय बरं वाईट होईल असा विचार बी नको आणायला आपण आपल्या मनात. कारण मला माहितीये माझं कुंकू किती बळकट आहे ती. किड्या मुंग्यांगत तर रोज माणसं मरतात पण जो शहीद होऊन अमर होतोय का नाही तो असतोय फौजी. चितले बोलायला सगळ्या गोष्टी लय सोप्या वाटतात ग. प्रत्यक्ष येळ येते ना तेव्हा मात्र
हो असं नाही जितू काका हो आपले विक्याचंच बघा की हो तुम्हीच सगळे मला सांगत होता ना आपला विक्या बहादूरगडे हो तो लढता लढता गेला मावशीला आपला तरणा पोरगा गेल्याचं दुःख आहे पण त्याच्यापेक्षा जास्त तो अमर झाला याचा तिला अभिमान आहे हो 10 रुपयाच्या कपनात काय खून भी गुंडवून जातो पण तिरंग्यात लपटून जायची शान वेगळी असते सगळ्यांच्या नशिबात नसतं हे भाग्य आज बॉर्डरवर जी काही परिस्थिती आहे त्याला तोंड द्यायचं सोडून प्रत्येकानं जर पाठ दाखवली ना तर आपला दुश्मन आपल्या घरापर्यंत येईल पटतंय ना तुम्हाला हो मन मारत जगण्यापेक्षा ना मनासारखं जगणं महत्वाचं आहे आणि ते मी फक्त आणि फक्त हरमीतच जगू शकतो जी जी मामा नाना आई आम्हाला मान्य आम्ही लहान आहोत म्हणून तुम्हाला काळजी वाटते पण हो निर्णय आम्ही लई विचार करून घेतलाय आणि माझी काळजी अजिबातच करू नका तुम्ही फक्त आमची साथ द्या यांच्या देशसेवेत आपण अडकाठी नको आणाय पोरा पण आतड्याची माया कुठं तुटते करबाळा पण आजा शीतल काय बी म्हणा तुम्ही पण तुम्ही आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घातलं होय आजा आम्ही आमचं गाव आमचं घर आमचं शेत आमचा अजिंक्य एवढाच विचार करत होतो लय स्वार्थी विचार करत होतो आम्ही तू आमचं डोळं उघडलंस आघळली बघ सगळी होय आमचं चुकलंच तुम्हाला परत आर्मीत जायला आम्ही विरोध करत होतो पण आता नाही आता माझा म्हणजे आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीचे आहेत खरं होय म्हणजे मला परत जाण्यापासून आता कोणच अडवू शकत नाही हा जी जी आई चितू का
मामी अरे क्या बात है एवरीबडी इन द हाउस सगळे हॅपी दिसतात फौजींनी बातमी सांगितली काय काय फौजी अहो आम्ही येणारच होतो जरा तरी वेट करायचा उभय आज आपण आता एकदम फिट झालाय आणि त्याच्या आर्मीत जाण्याला पण कोणाचा विरोध राहिला नाही त्यामुळे सगळी खुश आहेत अहो ती नाही बातमी मग कसली बातमी हो फौजींचं लोन मंजूर झाले लोन कसलं लोन अहो व्हॉट मामी तुम्हाला माहित नाही का आपले फौजी हे घर सोडून साताऱ्याला राहायला जाणार आहेत आणि त्यासाठीच तर लोन घेतलं होतं अजिंक्य काय हो तुम्ही नवीन घर घेताय आहो काय बी काय बोलतोय तुम्ही तुम्हाला गंमत सुचतीय अजिंक्य आहो यांना चेष्टा करायची सवयच बघा आहो काय तुम्ही पण हो अजिंक्य आर्मीत परत जाणार म्हणून सगळेजण खुश आहेत दुसरं काय नाही काय ग शीतल आणि एवढं मोठं राहतं घर सोडून कशाला कुठे जातील ते आहो ह्या घरावरनं एवढं वाद झालं पण आमच्यात कधी म्हणून आडवी भीत उभी राहिली नाही आणि असं घराचा उमरा सोडून बाहेर जायचा विचार तरी कसा मनात येईल कोणाच्या अगं आज पात्र काय नाही बघितलं या घरात सगळी सुख दुःख पचवून अजून भक्कम उभा आहे माझं घर आणि ते बी सगळ्यांना एकत्र करून एकत्र बांधून आता काय आमच्या कानावर जे आलं जे ऐकलं ते बोललो आम्ही आणि लोकांचं काय होत वा 10 जण 10 तोंडाने बोलणार खोट असेल हो खोट असेल कुठ खोटच आहे ती काय का शीतल खोटच आहे ना ते खरं काय ते तुमचं तुम्हालाच माहिती बाई तस असत तर त्यांनी आधी सांगितलं नसतं का है का नाही काय मी पण असं आहे का नाही मला आधीच कसं लक्षात आलं नाही काय माहिती असू दे काय आपल्या अजिंक्य घरी न सांगता काय सुद्धा करणार नाही है का नाही मग आणि तसं बघायला गेलं तर नवीन घराची आपल्याला नाही शीतलच्या घरच्यांनाच गरज आहे त्यांचं स्वतःच घर कुठे राहिलं आता